नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. सेलिब्रिटी चॅट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली तुमची आवडती सुप्रिया काकू आणि त्याचबरोबर होणार असून मी या घरची मधली शरयू म्हणजे छोटी आई, अशा रीतीनं अगदी सहज सुंदर अभिनयाने जिनं सगळ्यांना अगदी आपलंसं करून टाकलेलं आहे, तुमची आवडती अभिनेत्री लीना भागवत आज आपल्याबरोबर आहे. लीनाचं आपल्या स्टुडिओत स्वागत करूया. लीना, सेलिब्रिटी चॅटमध्ये आपलं अगदी मनपूर्वक. थँक्यू, थँक्यू. लीना, मला माहिती एवढी भीती वाटत होती होते हा 2 लाईव्ह शो. मला वाटत होतं की तू विसरणार तर म्हणजे लाईव्ह शो आहे आणि गेस्ट सगळे तुझ्या आतुरतेनं वाट बघतायत. विसरले नाहीस ना? नाही, मी विसरू नये म्हणून हे बघ, मी ओढणीला गाठ मारून ठेवली. पण उत्तर तू देताना विसरणार नाही ना? मी ओढणीला गाठ मारली आणि मग मला हे आठवत नव्हतं की ही मी कशासाठी मारली आहे. पण आता आठवण करून दिल्यावर आता मी नाही विसरणार. नक्की नक्की नाही विसर. काय बोलली आता मी? सेलिब्रिटी चॅट मध्ये मला गप्पा मारायच्या. खरंय लीना, इतका सहज सुंदर असा तुझा अभिनय, म्हणजे असं वाटतं की जसं की ही अगदी जिवंत व्यक्तिरेखा आपल्या घरातली आहे, आपल्या आजूबाजूची आहे. कसं जमचं तुला हे सगळं? एकतर कलाकार म्हणून माझे एफर्ट्स असतात पण तेवढे फक्त पुरेसे नाही आहेत. मला दिग्दर्शकाची आणि मुळात लेखिकेची साथ खूप आहे या कॅरेक्टरसाठी. मंदार देवस्थळी आमची मालिका दिग्दर्शित करतात आणि मधुगंधा कुलकर्णी लिहिते. ती लिहूनच इतकं छान पाठवते ना, सहज सुंदर, की त्याच्यात मला आणखीन काही फार करावं लागत नाही. आणि कलेचं कुठलंही क्षेत्र आपण घेतलं तर ते काही एकट्या दुकट्याचं नसतं, इट्स अ टीम वर्क. त्यामुळे माझ्या आजूबाजूची माझे सगळा माझा ग्रुप, माझा दिग्दर्शक, आमचे तंत्रज्ञ, आमची लेखिका, ह्या सगळ्यांमुळे आज ही जी काय शरयू छोटी आई लोकांना आवडते त्यात ह्या सगळ्यांचा सहभाग आहे. छोटी आई तर सगळ्यांनाच आवडते, मात्र ज्या तऱ्हेनं आता तू जसं म्हटलंस की भट्टी जमलेली आहे, सगळेच एक से एक दिग्गज आणि एक प्रकारचं ते जे एक मनोमिलन आहे, निरलस निरागस असं जे प्रेम आहे ना, ते इतकं सगळ्यांना आवडून जातं. तू स्वतः किती एन्जॉय करते ही फॅमिली? खूप खूप एन्जॉय करते. कसं झालं होतं की रोहिणी ताई किंवा पूर्णिमा किंवा स्मिता, सुप्रिया, सुईता दीदी ह्या सगळ्यांबरोबर वेगळं वेगळं काम केलेलं होतं. असं नव्हतं की माझी यांच्याशी ओळख नाही आहे. पण आता ह्या ज्या आम्ही सगळ्या एकत्र आलो आहोत तर असं म्हटलं जातं ना की 2 बायकांचा आपापसात जमत नाही, इथे तर आम्ही 6 जणी आहोत. पण जर त्यांचं जमायला लागलं तर काय होतं हे मला वाटतं आता ह्या सगळ्यांना दिसेल या मालिकेमधून. आणि आम्ही सेटवर खूप मजा करतो आम्ही, आणि मला वाटतं की आपण जेव्हा स्वतः एन्जॉय करतो ना तेव्हा आपलं कॅरेक्टर लोक एन्जॉय करतात. त्यामुळे मी स्वतः मला स्वतःला हे काम करताना इतकं आवडतं. आणि आमचे 2 महत्वाचे खांब या सिरियलचे म्हणजे श्री आणि जान्हवी. शशांक पण खूप छान, खरं तर आत्ता बिचारा तो 6 बायकांचा कचाटाच सापडलेला. शशांक परवा आला होता आणि तो सांगत होता की जे काही प्रेम मला मिळतं ते आयुष्यात कधी मिळणार नाही असं वाटतं. त्यामुळे सगळे आम्ही एकदम टीआरपी जबरदस्त मिळालेला आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये. आणि इतकी ती भावून गेलेली आहे ना प्रत्येकाची व्यक्तिरेखा, ज्या तऱ्हेनं त्यांनी आपली भूमिका वठवलेली आहे, हे जे ट्युनिंग आहे तेही आम्हाला खूप छान वाटतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये रोहिणी हट्टंगडी तुझ्याबरोबर आहे, तर एकूणच त्यांच्याबरोबरचं ट्युनिंग त्यांच्याकडून काय शिकायला मिळतंय? रोहिणीताईंबरोबर म्हणजे कसं होतंय की त्या आमची, त्या माझ्या सासूबाई आणि मी त्यांची सगळ्यात धाकटी सून. सो एकतर मी त्या मालिकेत त्यांना सतत घाबरत असते आणि माझ्या ज्या काही रिॲक्शन्स असतात, आम्ही तालमीत त्या रिॲक्शन्सना त्या इतक्या हसत असतात, नको गली ना असं करून आई मी जाऊ हे वाक्यच त्या. मग नंतर आम्ही ठरवतो एक काम करते रोहिणीताई, मी जाऊ म्हणते ना तेव्हा आपण एकमेकींकडे नको बघूया, नाही तर खरंच आपल्याला हसू येईल असं करून करून. पण रोहिणी ताईंसारख्या सिनियर अभिनेत्री बरोबर काम करताना एक शिस्त लागते, कारण रोहिणीताई स्वतः इतक्या चला ग वाचूया, चला ग सीन रिअल्स करूया, म्हणजे त्या स्वतः इतक्या त्यात घुसलेल्या असतात की आम्हीही आपसुक त्याच्यात जाऊन काम करण्याच्या दृष्टीने आम्हालाही त्याची मदत होते की हो रिहर्सल करूया, हो एकदा वाचूया. कारण हे खूप फोन आलेला आहे आपल्याला सोलापूरहून ज्ञानेश्वर यांचा. बोला ज्ञानेश्वर, आपला काय प्रश्न आहे? मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जे यश कमावलेलं आहे त्या पाठीमाग तुमची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मला जाणून घ्यायची. अगदी छान. प्रेरणा म्हणायचं झालं तर मी कुणाला डोळ्यासमोर ठेवून मला हे करायचंय किंवा मला ते करायचंय असं मी ठरवलेलं नव्हतं. पण मी ज्या क्षेत्रात जाईन त्या क्षेत्रात कुठे उणं राहता कमा नये हे मात्र मी नक्की ठरवलेलं होतं. आणि यू बेस्ट हा कुठल्याच बाबतीत, म्हणजे मग तुम्ही कुठलंही काम करा
तुमच्या आवडीचं जर ते असेल तर त्याच्यात तुम्ही पूर्ण 100% दिलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि त्यासाठी प्रेरणेपेक्षा मी आजूबाजूच्या लोकांना इतकी बघते, इतकी ऑब्झर्व करते की त्याच्यातूनच एखादी लकब मला प्रेरणादायी ठरते, त्यांचं एखादं वाक्य मला प्रेरणादायी ठरतं, त्यांनी सांगितलेली एखादी टीका मला प्रेरणादायी ठरते. आणि हे सगळं मिळून मला असं वाटतं की मी आज जे काम करते ते मी करू शकते. खरंय, यावरच एक लीना मला विचारायचं वाटतं. तू जसं म्हटलं की जे काय मी करेल त्याच्यात मी एकदम बेस्ट करेल, तर आपण अभिनय क्षेत्रात जावं हे तुला कधी वाटलं? मी ठरवलं नव्हतं असं काही, पण मला अजूनही आठवत आहे लहानपणी शाळेत कविता म्हणायचो आपण, तर ते मी कधीही शांत एका जागी उभं राहून म्हटले नाही, त्यातही मी काहीतरी हावभाव करत असायचे. आणि एकदा घरी मी कविता पाठ करत होते आणि त्या कवितेत ओळ होती की चांदोबाला आईने मारली थप्पड, असं म्हणत असताना मी आरशासमोर उभी राहून स्वतःला इतक्या जोरात थप्पड मारली होती आणि मी रडायला लागले होते. तर आईला कळे ना की काय झालं, अचानक आता ही कविता पाठ करत होती, आई मी स्वतःला इतक्या जोरात मारून घेतलंय ना. म्हणजे कदाचित ते मूळ कुठेतरी होतं माझ्यात. किंवा आठवत असेल तुला तर फूल खिले आहे गुलशन गुलशन म्हणून एक कार्यक्रम लागायचा, तबस्सुम जी त्या सादर करायच्या, आणि मी स्वतःला ठरवून टाकलं होतं की मी तबस्सुम आहे आणि मी घरात जो समोर माणूस दिसेल त्याची मुलाखत घ्यायचे. अच्छा, म्हणजे तुला तबस्सुमने वेड लावलं होतं सुरुवातीला की कशा त्या बोलतात, कसं वागतात, खूप खूप छान त्या सादर करायच्या. आणि मी उगाच सगळ्यांच्या मग मुलाखती घ्यायचे, आईची बाबांची, आणि त्यातून कदाचित ते मूळ असेल माझ्यातलं. आणि मग मला आवडायला लागला होता अभिनय. मग मी एक दोन मग मी कॉलेज कॉम्पिटिशन्स केल्या आणि मग मी अर्थात आई बाबांशी बोलून व्यवसाय म्हणून हे क्षेत्र निवडावं का. आलीनाविषयी बोलायचं मला, एक फोन आलेला आहे आपल्याला. पुण्याहून प्रणीत यांचा फोन आलेला आहे, बोला प्रणीत. हॅलो, नमस्कार लीनाताई. नमस्कार. करिअर विषयी अजून थोडं ऐकून घेता येईल, सांगितलं तर बरं होईल. आणि स्वतःने तू जे स्वतःमधल्या साधेपणामध्ये जे वेगळेपण जपलेलं आहे त्याचं विशेष कौतुक वाटतं. खूप सुंदर. साधेपणामध्ये जो वेगळेपण आहे, मला माहिती की सरळ सोपा साधा अभिनय असला तरी तेवढीच त्याला प्रगल्भता देखील लागते. हो, मला असं वाटतं की कलाकारांना नेहमी सजग असावा. म्हणजे हा साधेपणा मला कधी जपता येईल, जेव्हा मी सामाजिक गोष्टींचं भान राखलेलं असेल, जेव्हा मी माझं वाचन वाढवलेलं असेल, जेव्हा मी इतर गोष्टींकडेही तितक्याच डोळसपणे बघू शकेन, मी स्वतःला कुठल्या चौकटीत अडकवून नाही ठेवलं कधीच की मला फक्त ग्लॅमरस भूमिका करायच्या आहेत किंवा मला फक्त नॉन ग्लॅमरस करायच्या आहेत, मला फक्त आर्ट मूव्ही करायचे, मला फक्त विनोदी करायचं आहे, असं मी कुठलाही शिक्का माझ्यावर बसणार नाही. जी भूमिका वाटायला येईल त्याला न्याय द्यायचा. आणि कुठलाही शिक्का बसणार नाही मी खूप प्रयत्न केला आणि त्यामुळे कदाचित ती विविधता जाणवत असेल किंवा एकाच पद्धतीची लगेच तिसरी भूमिका आली, दुसरी भूमिका आली, तर मग मी मुळात नाही म्हणायला शिकणं हे फार गरजेचं आहे कलाकाराला की हा ते जरा शिकता नाही आहेत कारण आजूबाजूला सगळी आपलीच माणसं असतात, त्यामुळे मग नाही कसं म्हणायचं. तर तुम्ही जर आपल्याला ती ओढ असते की नाही कसं म्हणायचं, मी का नाही म्हणण्यात माझं कुठेतरी कमी पडण्यापेक्षा तोचतोचपणा येऊ नये म्हणून मी काही गोष्टी म्हटलेलं आहे. फोन घेऊया आपण. हो, नक्की. पुण्याहून ज्योती काळे यांचा फोन आलाय. ज्योती बोला. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा बोला. मला मालिका फार आवडली. थँक्यू. तुम्ही जशा साध्या आहात ते तुमचं साधं पण कायम जपा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जसे साधे आहे तसे साधे पण कायम जपा. पण मी तुला एक विचारते. मला असं वाटतं की हा प्रश्न अभिनेत्री हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा हा आमच्या मेकअप रूम मध्ये येऊन विचारला ना तर त्या सगळ्या उत्तरं देतील. पण साधेपणा म्हणजे काय, राहणीमान का फक्त का, त्याच्यात तुमची विचारसरणी ही आहे. साधेपणाचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे साधेपणा या शब्दाकडे बघण्याचा. माझ्या दृष्टिकोनातून बघितलं तर हो, मला मी खरंच साधी आहे. मी कधीतरी धावत जाऊन ट्रेन अजूनही पकडते. मी भाजीवाल्यांची अजूनही हुज्जत घालून कढीपत्ता मागून घेते जास्तीचा. आणि हे करत असताना मी माझ्या विचारांमध्ये सुद्धा साधेपणा ठेवलेला आहे. तुमच्या आवडती अभिनेत्री लीना भागवत यांच्याशी आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय. तुमच्या मनातले प्रश्न, तुम्हाला जो काही संवाद साधायचा असेल तर तुम्ही साधू शकता 1800221010. चर्चा सुरू करण्याआधी एक फोन आलेला आहे आपल्याला. अपर्णा यांचा खारघरहून फोन आलेला आहे, आपण त्यांचा प्रश्न विचारूया. अपर्णा बोला. नमस्ते मॅडम. नमस्कार. हा लीना ताईंना मला
त्यांच्याशी बोलायचं होतं. मला अग्निहोत्र मधली त्यांची भूमिका खूप आवडली होती. गुंडा पुरुष देव आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट फुवायफू आणि आत्ताची. अपर्णा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा? विचारायचं आहे मला त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा तर द्यायचेच आहे आणि मला त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं करायचं आहे. बस धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. त्यांना तुझी भूमिका आवडते आणि अभिनंदन आणि शुभेच्छा पण द्यायच्या होत्या. लीना, मी मगाशी तुला एक विचारलं होतं की जी काही सुरू झालं तुझं एकूण अभिनयाची कारकीर्द, तर कुठे म्हणजे कुठले ते जे दिवस होते प्रायोगिक रंगभूमीवर तू पहिलं पाऊल टाकलं ते आठवतंय तुला का? विसरली नाही ना? नाही मला ते आठवते, पण आत्ता पण असं अचानक का बोलायला लागलोय? इंटरव्ह्यू आहे आज या सेलिब्रिटी चॅट. हो 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 थांब थांब. हा बरोबर बरोबर. आता आता मी गंमत सांगते तुला, हे ना आता मी फक्त 2 मिनिटांसाठी विसरते. आमच्या घरी मी सतत विसरत असते, पण बिचारा 5 च्या 5 जणी मला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. शरे असं म्हणून सुद्धा बिचारा मला परत परत आठवण करून देतात आणि मला सांभाळतात. आता कारकिर्दीची सुरुवात कॉलेज कॉम्पिटिशन्सपासून खरं तर सुरुवात झाली आणि मला खरं तर माहीत नव्हतं की ड्रामा क्लब आणि कॉलेज. मी गोखले कॉलेजला होते, मी बोरीवलीलाच आहे ते कॉलेज, आणि ड्रामा क्लब होता आमच्याकडे. म्हटलं काय आहे जाऊन बघूया तरी, 11वीचं नवीन ॲडमिशन होतं आणि मी गेले होते ड्रामा क्लबमध्ये. आणि असं झालं होतं की स्क्रिप्ट जे देतात वाचायला मी उत्तम वाचलं, पण एक परंपरा असते कॉलेजची, एक ठरलेली हिरॉईन असते जिने 4 वर्ष आधी काम केलेलं असतं. आणि मी घरी येऊन आईला सांगितलं, आई मी चांगलं वाचलं होतं तरी मला मेन रोल नाही दिला. अच्छा. म्हणजे पहिल्याच वर्षी जाऊन मला मेन रोलच करायचा होता डायरेक्ट. तर मग माझी समजूत काढली आईने किंवा आमच्या शिक्षिकांनी की असं नाही आहे, ती 4 वर्ष सिनियर आहे तुला, ती अनेक दिवस काम करते वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग मी तिथून उठले आणि हिंदीला ऑडिशनला गेले. बर. हिंदी ड्रामा क्लब वेगळा होता, मराठी वेगळा होता. तिथे गेले आणि तिथे मी सिलेक्ट झाले आणि तिथे मला मेन रोल मिळाला. तर मी माझं जे पहिलं काम केलं ते हिंदीत केलं. ग्रेट. पहिली एकांकिका जी केली त्या एकांकिकाला मला पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा. मग तिथून मी कॉलेज कॉम्पिटिशन्स करत गेले आणि गोवा हिंदू असोसिएशनची संस्थेची माणसं एक वर्ष INT स्पर्धा बघायला आल्या होत्या आणि बरीच जण होते त्याच्यात. तर विजय केंकरेंनी मला तिथे बघितलं आणि ते म्हणाले की तेव्हा गोवा हिंदू एक नवीन नाटक करत होता, हाच खेळ उद्या पुन्हा, श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेलं नाटक. ते म्हणाले ही मुलगी चांगली आहे, आपण हिला विचारूया. त्यांनी मला विचारलं की तू काम करशील का? म्हटलं हो मी काम करेन, पण माझं कॉलेज आणि माझे लेक्चर्स अटेंड करून मी काम करेन. तेव्हा मी ते सहज म्हणून केलं, पण नंतर मला इतकी आवड निर्माण झाली, इतकी गोडी निर्माण झाली. म्हटलं हे मला जमतंय, हे मला आवडतंय मुळात करायला. आणि मग मी गांभीर्याने व्यवसाय म्हणून बघायला लागले. है ना, एक फोन घेऊया. हो, साकोडहून फोन आलेला आहे स्वप्नाली यांचा. बोला स्वप्नाली, आपला काय प्रश्न आहे? हॅलो लीनाजींची मी खूप मोठे फॅन आहे आणि त्यांची मी मालिका बघते होणार सुनियागरची, त्याच्यामध्ये त्यांचा जो साधेपणा आहे आणि त्यांची विसरभोईची धन्यवाद लीना, तुमची भूमिका खूप आवडते असं त्यांचं म्हणणं आणि जो साधेपणा सहज जो अभिनय आहे. मला एक लीना विचारावं असं वाटतं की हा जो तुझा अभिनय अतिशय सहज आहे पण तो इतका कठीण तसं पाहिलं तर इतकं सोपं नाही. आज आपण बघतो की नवनवीन अभिनेत्री येत आहेत, नवनवीन कलाकार तुला दिसत आहेत, त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील? की आय नो की तू इतक्या मेहनतीतून अनेकांचा ॲडव्हाइस घेत घेत आलेली आहे, नवीन कलाकारांच्या दृष्टीकोनातून कशी बघतेस तू? खरं तर मी इतकी मोठी नाही नवीन कलाकारांना काही सांगण्यासाठी, पण तरीही कुठलंही साधत असताना शक्य तितका शिडीचा पायऱ्यांचा वापर करा, लिफ्टने जाऊ नका. ग्रेट. असं माझं म्हणणं आहे, कारण जेव्हा तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास करता, जेव्हा तुम्ही त्याच्याविषयीच्या 4 गोष्टी ऐकता, वाचता, मला आणखीन ह्याच्यात वेगळं वेगळं काय करता येईल हे बघता, तेव्हाच मला वाटतं तुम्ही परिपूर्ण होता. किंवा लगेच अपयशाने मी जेव्हा कधीच खचू नये, कुणीच खचू नये, अपयश यशाची पहिली पायरी वगैरे सगळं आहेच, पण हां ते अपयश विसरू नका, ते लक्षात ठेवा. मी इथे हरले होते, कारण ती जी सल असते ना ती आपल्याला पुढे जायला फार उपयोगी ठरते. त्यामुळे ते विसरून जाऊ नका, अपयश फार मनावर घेऊ नका पण विसरूही नका, आणि त्यावरती अजून मेहनत घे ना. खूप सुंदर लीना. एक छोटासा इथे ब्रेक घेतोय आपण, पुन्हा आपल्या या गप्पा अशा सुरू ठेवू. लीना भागवत यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू राहतील. आपण प्रश्न विचारू शकता 1800221010. साताऱ्याहून प्रशांत यांचा फोन आलेला आहे.
बोला प्रशांत, काय प्रश्न आहे आपला? हॅलो लीना मॅडम, नमस्ते. नमस्कार. आपली जी भूमिका आहे आपल्या होणार सुन मी या घरची मालिकेमधील, अतिशय छान भूमिका आहे मॅडम. आणि आम्ही सहकुटुंब बघतो आणि आपल्याला इतक्या विविध भूमिका कशा मिळतात कशा? कारण की प्रशांतनी अगदी बरोबर प्रश्न विचारला. माझाही हाच प्रश्न. मी तुझं नाटक जर का बघितलं, मग इकडे वैशाली कॉटेज असो किंवा लहानपण देगा देव असो, कुठले नाटक वेगळ्या प्रकारचे जॉनर नेहमी असतं. म्हणजे सिनेमातली भूमिका, नाटकातली भूमिका, किंवा ज्या तऱ्हेनं एकूणच तुझा रंग याच्यातला सिरियलमधला वावर, स्वतः तू काय एन्जॉय करतेस, कशात रमतेस? मी स्वतः रमते रंगभूमीवर. एकतर लोकांचं तिथल्या तिथे तुम्हाला रिस्पॉन्स असतो, त्यामुळे मी नक्कीच रंगभूमीवर जास्त रमते. तिथे तो प्रत्येक प्रयोग हा प्रयोग असतो. म्हणजे तुमचे 500 जरी प्रयोग झाले, 1000 जरी झाले, तरी त्याच्यानंतरचा होणारा प्रयोग कसा होईल, काय होईल, समोर कसा ऑडियन्स असेल, कसा रिस्पॉन्स असेल, हे तुम्ही नाही सांगू शकत. त्यामुळे नेहमीच मी रंगभूमीवर रमते. आणि विविध भूमिकांविषयी म्हणायचं झालं तर, जसं मी मगाशी म्हटलं, तर मीच स्वतःवर तो शिक्का लागू दिला नाहीये. जेव्हा तुम्ही सतत त्याच त्याच येणाऱ्या भूमिकांना जर स्वतःच्याच ह्याला आळा घातलात आणि म्हणालात की हे मी नाही करणार, कारण हे करून चाला, याच्यापेक्षा वेगळं जर काही असेल तर ते मला करायला आवडेल, असा एक दृष्टिकोन भूमिका निवडताना ठेवलात किंवा इतका चोखंदळ राहिलात, तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या भूमिका नक्कीच करू शकता. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचं वाटतं की मला माहिती आहे की तुला सामाजिक भान आहे. एक अगदी थोडक्यात मला उत्तर हवंय की काय तुला कुठल्या गोष्टीची चीड आहे आणि कुठल्या गोष्टी बदलावं बदलावापेक्षा मी परत असं म्हणेन की भान प्रत्येकाने ठेवायचं, आणि ते म्हणजे विजेचा वापर. ज्या पद्धतीने आपण विजेचा वापर करतो ना, म्हणजे घरातही बाहेरही, मी बाहेर बघते रस्त्यावर खूप मोठी मोठी होर्डिंग्स असतात जाहिरातींची, आणि त्याच्यावर जितका पण इतका विचित्र विजेचा वापर आपण करतो. आता गणपती येत आहेत, गणपतीमधलं लाइटिंग डेकोरेशन हे चांगलं, म्हणजे तो विजेचा वापर जरा संयतपणे करावा असं मला वाटतं. अगदी संयतपणे. आणि मला माहिती की अनेक गोष्टींवरती तुला बोलायचं आहे, मात्र लीना तू इथे आलीस, इतका वेळ दिला आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला, त्याबद्दल झी 24 तासतर्फे अगदी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद लीना भागवत यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या. उद्या अशाच एका तुमच्या आवडत्या कलाकाराशी आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत 2 वाजता सेलिब्रिटी चॅटमध्ये. नमस्कार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.